नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्यामार्फत माननीय संचालक दिनकर पाटील साहेब यांनी केलेले जे जाहीर प्रकटन आहे वर्तमानपत्रामधील ते पाहणार आहोत. तर यावर आपल्याला दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे आणि फॅक्स क्रमांक देखील दिलेला आहे. तर पाठ्यपुस्तक मंडळ तथा बालभारतीच्या ई बालभारती विभाग मार्फत इयत्ता पहिली ते बारावी मराठी व इंग्रजी माध्यमासाठी तसेच इयत्ता दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाबरोबर उर्दू माध्यमाचे ई लर्निंग साहित्य प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील इयत्ता पहिली ते पाचवी मराठी माध्यमाचे तसेच इयत्ता दहावीचे इंग्रजी मराठी उर्दू माध्यमाचे ई लर्निंग साहित्य ई बालभारतीच्या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर साहित्य सदर इयत्ताचे निर्धारित केलेले सर्व विषय नाम मात्र नोंदणी शुल्क रुपये 50 अधिक GST अधिक ऑनलाईन पेमेंट कन्व्हेन्स चार्जेस भरून एका वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नोंदणी करण्यासाठी www.learn.ebalbharati.in या संकेतस्थळाचा व अँड्रॉइड टॅब किंवा मोबाईलसाठी प्ले स्टोअरवर जाऊवरील ई बालभारती हे ॲप डाउनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सदर ॲप इन्स्टॉलेशनमध्ये काही अडचणी येत असल्यास सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करावा किंवा learnsupport@ebalbharati.in यावर ईमेलद्वारे संपर्क साधावा. बालभारतीच्या ई बालभारतीमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई लर्निंग साहित्याचा लाभ विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी घ्यावा. जाहिरात क्रमांक 1019 थर्ड पुणे दिनांक 22/6/2021. या प्रकटनाचे जाहीर वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण घरूनच सुरू आहे आणि कोविडच्या परिस्थितीमुळे शाळा कधी सुरू होतील सांगता येत नाही. त्यामुळे ई बालभारतीमार्फत आपल्याला घरी बसल्या पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण करता येणार आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क फक्त 50 रुपये आहे आणि GST चार्ज वेगळा आहे. तरी पहिली ते बारावी मराठी तसेच इंग्रजी माध्यमाचा सर्व विषय त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम तर आहे परंतु उर्दू माध्यमाचं देखील ई लर्निंग साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तरी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांनी या ई बालभारतीच्या ॲपद्वारे किंवा संकेतस्थळावर जाऊन नाममात्र शुल्क आहे फक्त 50 रुपये एक्स्ट्रा चार्ज भरून आपण ते शिक्षण आपलं पूर्ण करायचं आहे. याबाबतचा सविस्तर डेमो व्हिडिओ देखील आपण पाहणार आहोत तो पुढील भागामध्ये.